विविध अन्याय अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचं आज धरणे आंदोलन होतं. तसा हिंगोली जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे अत्याचार राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन मिळून हे दोघं जण मिळून राजकीय म्हणजे दलितावर अत्याचार करत आहेत. या ठिकाणचे जे गुंड आहेत त्या गुंडांना राजकीय आश्रय मिळतो. राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते गुंड राजरोसपणे अन्याय अत्याचार करत आहेत. त्यामुळं या सगळ्या गुंडांना अटक करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी आजचं हे मुख्य आंदोलन होतं. वसमत तालुक्यामध्ये पारडी नावाच्या गावात एका दलित माणसाला कमरेला दगड बांधून त्याला विहिरीत फेकून दिलं. या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिलेला आहे खुनाचा गुन्हा दाखल करा. न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा आरोपीला अटक केली जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्या तत्कालीन DYSP वंजने हे आरोपीला मदत करत होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक हे पार्टी प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा, कारण बी फायनल करण्याचा ॲट्रॉसिटीमध्ये अधिकार नाही, हा एवढा निर्लज्ज अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावा. सावरखेड प्रकरणातील आरोपी अटक करण्यात यावे. हिंगणी प्रकरणामध्ये जातीवादी लोकांनी जयंती 70 वर्षामध्ये काढून दिली नाही, हा एवढा जातीवाद या हिंगोली जिल्ह्यात आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गाव गुंडाला तात्काळ अटक करावी यासाठी आंदोलन आहे. जर आंदोलन न्याय मिळाला नाही, आरोपीला अटक केली नाही, तर येणाऱ्या 27 तारखेला विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन रिपब्लिकन सेना करणार यासाठी आम्ही आज इशारा देत आहोत.